मणगावच्या प्रसिद्ध यूट्यूब चॅनल राजा पॉवर टॉक शो मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. गुरुवार दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजता माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनियर कॉलेज माणगाव येथे शालेय क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्ह्याचे क्रीडाधिकारी माननीय श्री रवींद्रजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी तालुका क्रीडाधिकारी माननीय श्री राजेंद्र अतनूर, समन्वयक क्रीडा विभाग माणगावचे माननीय श्री संजयजी गमरे, संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री कृष्णाबाई गांधी, ज्येष्ठ संचालक नरेंद्र गायकवाड, ॲडव्होकेट विनोद घायाळ, महिला व बालकल्याण सभापती नगरसेविका सौ सुर्वे मॅडम, श्री नितीनजी बामुगडे, प्राचार्य मुख्याध्यापक जाधव सर, पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी चेतन गवाणकर, श्री विजय पाकुर्डे, श्री पालवे सर, उपमुख्याध्यापक श्री जानराव सर, श्री सोनावणे सर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय दादांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून क्रीडाज्योत पेटवून फिरवण्यात आली. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यानंतर ड्रिल मॉप, शिवकालीन लाठीकाठी, लेजिम, पिरॅमिड्स इत्यादी ॲक्टिव्हिटींचे सादरीकरण झाले. सदर कार्यक्रम अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व गणेश शेठ वागळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक श्री आर टी पवार सर यांनी केले. या क्रीडा स्पर्धेचे नियोजन डॉक्टर रावळे सर व श्री वाडवळ सर यांनी स्पर्धेचं नियोजन केलं होतं. त्यांना सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं होतं. जिल्ह्याचे क्रीडाधिकारी माननीय श्री रवींद्र नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून या क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितलं, आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं, आज या ठिकाणी माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज माणगाव या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन प्रसंगी आज इथे खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि निश्चितच आता जे खेळाडू आहे सध्या मोबाईलमध्ये जनरली खूप व्यस्त असतात. केवळ कोविडमुळे 2 वर्षात मोबाईलचा जास्त वापर पण सुरू झालेला आहे. आणि आत्ताही जे खेळाडू मला या ठिकाणी दिसत आहेत ते ग्राउंडवर आहेत आणि तो आनंद जास्त होतो कारण मॅक्सिमम वेळ जो आहे तो खेळाडूंचा मोबाईलमध्ये जातो. आज या प्रसंगी आपण जे खेळाडू आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना याच सूचना आपण जास्त दिल्या की त्यांनी मोबाईलवर जास्त वेळ न घालवता ग्राउंडवर यावं, जे ज्या निमित्ताने त्यांचा फिटनेस चांगला राहील आणि आपोआप जो खेळाचा परफॉर्मन्स आहे तो या प्रसंगी वाढत जाईल.